Doesn't. Plus, what about? Probably gonna cut out like that. Plus. Sundare,
Thank you.
Thank you.
नाही नाही जास्त ऑर्डर तर नाही, जास्त लाईट दिस. हां 15 साईडचं कॉर्नर नको दे. नवली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून कळसावर बसून सर्वसामान्य माणसाला सांगतायत, काय ते विरक्ती नकळे आंबा, तुमच्या माझ्या सारख्याच्या स्थानावर बसून सांगणं काय ते विरक्ती हा प्रश्नचिन्ह आहे. कारण खरंच कळत नाही. पण तुकोबाळा कळसावर बसून ज्या अर्थी म्हणतायत काय ते विरक्ती न कळे आम्हा, महाराज टोमणाच मारत आहेत. काय लक्षात घ्या, वैराग्याची निष्ठा प्रगट प्रपंच रचना सर्वही भोगोनी दाविरी सर्वही भोगोनी त्यागिली. भोगून त्यागलं आणि म्हणतात काय ते विरक्ती न कळे आम्हा. हे तुकाराम महाराजांचं गमतीदार बोलणं तुकाराम महाराज समजतील तेव्हा कळेल, नाहीतर काय काय लोक अर्थ लावतील. तुकाराम महाराजांना खरंच कळत नव्हतं, ते तुम्हालाच कळलं नाही. काय काय शास्त्री पंडितांनी विचारवंतांनी अर्थ काय कसे कसे लावतात बघा तुम्ही. विरायणा जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या, त्या विरायणा लिहिल्यावर अर्थ काय काढला, वेदना जीव माझा भेटवा श्रीरंग. आता भेटवा श्रीरंग हा शब्द निघाल्याबरोबर त्यांनी अर्थ लावला की ज्ञानेश्वर महाराजांना देव भेटलाच नव्हता म्हणून भेटवा. आता या येड्या हळदींना काय करावं, काय अशी येडी हळद जेव्हा सासू करते की असून दे बाबा, आता मी काय स्वयंपाक करत नाही तू कर, ह्याचा अर्थ असा नाही लावायचा की सासूला स्वयंपाक करायचा नाही किंवा कंटाळा आलाय किंवा येत नाही. याचा अर्थ असा की जाणून बुजून तुला शिकवण्याकरता ही मागे सरते आणि तुला पुढे करते. लक्षात आलं का?
संसारात काल विणेकरांनी सांगितल्याप्रमाणे हा जर पसारा मांडलेला कळला नाही तर आहे त्यापेक्षा डबल पसारा होतो. काय लक्षात आलं का? काय आपल्याकडे काय आहे याची परिपूर्ण जाणीव नसेल तर आहे त्याचा आणि नाही त्याचा सुद्धा पसारा होतो. म्हणून तुकाराम महाराज मस्त होऊन सांगतात अशा मूड मध्ये कधीतरीच भेटतात. काय तुकाराम महाराजांचा बघा ह्या अभंगामध्ये एक वेगळंच दर्शन आहे. काय येते विरक्ती नकळे आम्हा, काय बाबा खरंच मला कळत नाही. काय मला वाटतं ना सगळ्यात मोठी भानगड तेव्हाच सुरू होते जेव्हा मोठी माणसं म्हणतात मला कळत नाही. काय काय आम्ही सगळ्यात केव्हा घाबरतो माहितीये का? महाराज जेव्हा म्हणतात हे कर ते कर तेव्हा घाबरत नाही, जेव्हा महाराज म्हणतात मला काही कळत नाही तू बघ तेव्हा सगळ्यात घाबरतो. काय लक्षात घ्या याचा अर्थ असा की तुम्ही जे करताय ते एवढं आवाक्या बाहेर गेलेलं आहे की आता आवरण्याच्या प्रदेशात ते राहिलेलं नाही. लक्षात आलं का? गुंता एवढा वाढलाय की आता मांजा कापल्याशिवाय गत्यंतर नाही. पतंग किती वर उडवता ह्याला महत्व नाही, तो खाली आणल्यावर जर खाली गुंता झाला तर परत ढील देताना अडकतो. लक्षात आलं का? हे जो पतंग उडवतो त्याला कळतं मी उडवला म्हणून मी बोलतो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही महाराज आहात कीर्तन करता पतंग पण उडवता. कालच महाराजांनी गंमत म्हणून सांगितलं, महाराज एक दिवशी घराच्या बाहेर पडले काय आणि भगवती महाराज वगैरे सगळ्या मुलांच्या हट्टा करता काहीतरी त्यांना घेण्याकरता फिरण्याकरता बाहेर पडले. एक मोठी व्यक्ती त्यांच्या समोर आली. काय त्यांनी अवाक होऊन महाराजांकडे, महाराज तुम्ही आणि फुटपा तर एक लक्षात घ्या हे सगळं बघितल्याशिवाय सगळं केल्याशिवाय आहे ते कळत. जीवन बघितल्याशिवाय जीवनाचा उलगडा होऊ शकत नाही. एक अंग जीवन बघून उपयोग नाही, सर्वांगीण जीवन बघितल्याशिवाय त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याचा सुटणारच नाही. दोरा एका बाजूनी सोडायला गेला तर सुटणार नाही, दोन्ही बाजूनी सोडवावं लागतं. इकडून एक गाठ सोडवली की तिकडून सुद्धा सोडवावी लागते, तिकडची तशी सोडून उपयोग. तसे एक सांगू का, परमार्थाची एक गाठ सोडवली म्हणून संसाराच्या वाढून उपयोग नाही आणि संसाराची सोडवली म्हणून परमार्थाच्या वाढून उपयोग नाही. या गाठी दोन्ही बाजूने जेव्हा सुटत जातील तेव्हा पतंग लांब पर्यंत जाईल, नाहीतर मांजा कापावं लागतो तिथल्या तिथे, हातला पतंग निघून जातो. काय आमचा उडवतानाचा शब्द बदलेला पतंग सुटतो, म्हणजे ज्या पतंगाने हवा धरली आहे गेली वाया. तसं आता इकडे आले हवा धरली आहे, मी त्या पतंगाची नाही ह्या पतंगांची बोलतोय. काय ही हवा धरली आहे, हवा धरली आहे वर जसं लक्ष ठेवा तसं खाली सुद्धा ठेवा. काय वर जसा जसा उडत जातो तसा खाली गुंता होत नाही, खाली पसारा होत नाही हे लक्ष ठेवणं. आणि हेच सांगतायत तुकाराम महाराज, केला हा पसारा याचसाठी. काय देवाने हा पसारा केला तो कशा करता केला? याचसाठी. काय सगळा पसारा कशा करताय? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे पहिला पसारा जर कोणी मांडला असेल तर देवाने. काय पहिला पसारा जर कोणी मांडला असेल तर देवा व्यतिरिक्त दुसरं कोणाचं नाव येणार? आणि पहिला कोणी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर संतांशिवाय दुसरं कोणाचं नाव येणार नाही. काय एक लक्षात घ्या, फार महत्वाचे मुद्दे आहेत. काय
शास्त्राच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने जो जो पसारा सोडवला जातो किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा गुंता वाढतो. आणि संतांच्या जीवनाच्या अनुषंगाने जेव्हा तो सोडवण्याचा प्रयत्न करतो तोच गुंता सुटतो. विठ्ठल 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 नेमकं काय संसाराचं काहीच कळत नाही. संसाराचं तर कळत नाहीच आणि परमार्थाचं अजून कळत नाही. काय तुम्ही बघा, काय जे अनुभवी माणसं आहेत ते म्हणतील बाबा एवढी वर्ष जगला, 50 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, काय कळलं का? काय उलगडा आला का? काय उत्तर मिळालं का? अजून गंमत सांगू का? तुम्हाला वाटेल तुमचीच गत अशी, जे 50-50, 60-60 वर्ष परमार्थ करतात त्यांना जाऊन विचारला त्यांना काय सुटलं. लक्षात घ्या, सब गोरे 12%. काय गंमत काय? सब गोरे 12%, सगळे एकाच ओळीत शेवटी येऊन बसतात. संसार म्हणा, परमार्थ म्हणा, हा पसाराच आहे. उद्धवात्वा ये अर्थी भौत न करावी व्युत्पत्ती, धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. काय हा गुंता कधी सुटेल? संतांचा संगत आणि संतांचा स्पर्श झाल्याशिवाय हा संसाराचा गुंता सुटणार नाही. संसार दुःख मूळ चौकडेंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काय काय म्हणतात महाराज? संसार दुःख मूळ गुंता झालेला आहे. का दुःख मूळ? कारण गुंता आहे. स्पष्टपणा कुठेच नाही, आधार कुठेच नाही, मोकळी वाट कुठेच नाही. काय? माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जो वापर उपकारी. कोण सोडवत नाही? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती, कोण पावत नाही. तुम्ही म्हणाल या गुंत्यामधनं सोडवण्याकरता मी अनेकांची मदत घेतो, आईची घेतो, बापाची घेतो, वाडवडिलांची घेतो, कोणाची मदत सुटणार नाही. कारण त्यांचा जन्म त्याच्याकरता नाहीच आहे, त्यांचं कार्य ते नाहीच आहे. जास्तीत जास्त संसारामधला तुमचा थोडाफार गोंधळ ते सोडवू शकतील, पण त्याच्या पलीकडे नाही. आई बाप किती जरी म्हटले, संसारात किती जरी मदत केली, तर एका पॉइंट पर्यंत. त्याच्या पलीकडे करू शकतात का? आर्थिक म्हणा, मानसिक म्हणा, कुठलीही म्हणा, पहिला प्रथम गोंधळ तुमचा तुम्ही सोडवावा लागतो तेव्हा सुटतो. तुम्ही जोपर्यंत खंबीरपणे उभं राहत नाही, तुम्ही जोपर्यंत माझा गोंधळ हे मान्य करत नाही, तोपर्यंत सुटण्याची प्रक्रिया सुरू होत. हे सुटवण्याकरता पहिलं मान्य केलं पाहिजे की गोंधळ आहे. जो म्हणतो मी माझा गोंधळ सोडवीन, खरं सांगू का, हे धीर धरण्याकरता महत्वाचं आहे, पण सुटत नाही त्याच्याकरता संतच पाहिजे. येथे कोणी सोडवे ना एका, म्हणा म्हणा सद्गुरु वाचोनी.
काय कोणा वाचून सद्गुरु वाचून हा गोंधळ सुटत नाही, कारण खराच गोंधळ आहे. काय बघा ना तुम्ही, एका सामान्य माणसाने मला खरंच कधी कधी गंमत वाटते. काय आता आमची गोष्ट वेगळी, माझं भाग्य की एका संत कुळामध्ये माझा जन्म झाला. पण मला खरं सांगू का, जे सामान्य कुळामध्ये जन्माला आलेत, म्हणजे माझं काही विशेष आहे असं सांगत नाही, पण जे सर्वसामान्य माणसं, मला विचार होतो की त्यांचा काय गोंधळ होत असेल. तुम्ही विचार करून बघा किती गोंधळाला वाव आहे. संसाराचा बायकोचा गोंधळ एकीकडे, आईचा गोंधळ एकीकडे. काय बायको म्हटल्यावर बायकोच हसू लागली कोणाची तरी, माझी नाही कोणाची तरी. लक्षात आलं का, हे सगळे गोंधळ बायकोचा गोंधळ आणि हे बाजूत आहेत नवऱ्याचा गोंधळ. काय काय त्याच्या करता सगळ्यांना मिळून गोंधळा तू ये जगदंबे विठाई, सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझा पायी हो करी कृपा, तू सावळ सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करी करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली, वरुणी वेठाई वरुणी वेठाई, सच्चिदानंदे अंबाबाई हो करी कृपा. काय थंडी भरपूर आहे, वेळ जास्ती घालवायचा नाही, नाहीतर गोंधळ वाढतच जाऊ शकतो. सच्चिदानंदे अंबाबाई हो करी कृपा, करी कृपा उजळ कुळ दीपा, बोध करी सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चिदानंदे अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंदे अंबाबाई हो करी असतो सासूचा आणि नवऱ्याला गोंधळ असतो आई आणि बायकोचा. कोणाला गोंधळ सुटलेला? काय बायको म्हणते तुमचं बरंय, मला नांदावं लागतंय. हा म्हणतो तुझं बरंय, तुमच्या खाली मला नांदावं लागतंय. लक्षात आलं का, कोणाचा गोंधळ सुटलेला? काय जेवढा वाढतो तोच गोंधळ आहे. आणि हा गोंधळ तुम्हाला वाटत असेल परमार्थामध्ये येऊन सुटतो, तर मला असं वाटू लागलंय काय कायांची गंमत अशी होते आल्यावर वाढतो. काय कसं आहे एक सांगतो तुम्हाला, गोंधळ सुटायचा असेल तर 2 मिनिटाकरता शांत बसावं लागतं कधी पण. काय इकडे लहानपणापासून कीर्तन करतोय, काय आणि कीर्तन करल्या करताना हळूहळू मला असं जाणवू लागलं, काय अनुकरण म्हणून करायचो, आधी नीट कळायचं नाही. पण महाराज तुम्ही बघा, जेव्हा एकदा भजन संपलं की 2 मिनिटं शांत बसतात, ध्यान करतात आणि मग सुरू करतात. माझं आधी कसं करायचो,
काय सुरुवाती सुरुवातीला भजन संपलं की माऊली महावैष्णव लोकही दचकायची आणि खरं सांगतो मी सुद्धा दचकायचो. कारण हा पहिला गोंधळ माझा होता. जेवढा घाबरायचो जेवढा भीती वाटायची त्या भीतीने गोंधळा व्यतिरिक्त काही बाहेर पडायचं नाही. लक्षात आलं का तुम्हाला काय सांगतो मी? जोपर्यंत शांत होत नाही निवांत होत नाही तोपर्यंत गोंधळ सुटू शकत नाही. आणि परमार्थ ही गोंधळ सुटवण्याची जागा नाही, ही शांत बसण्याची जागा आहे. या शांत बसण्याने तुम्ही म्हणाल काय होतं गोंधळ सुटतो? नाही, शांत बसण्याने गोंधळ सुटण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ लागते. काय काय होतं? गोंधळ सुटण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ लागते आणि हे खरं परमार्थाचं अध्यात्माचं स्थान आहे जीवनामध्ये. तुम्ही म्हणाल काय आहे? लोकांची खूप गैरसमजुती आहेत. मी मगाशी जे म्हटलं मला क्यू वाटते ही, कारण लोकांना वाटतं की आपल्याला काहीतरी मिळावं याच्याकरता परमार्थ आहे. कुठे गोंधळ सुरू झाला लक्षात आलं का? म्हणजे पहिलं पावलंच गोंधळाने पडलं. काय काय पावलं पडलं? की गोंधळ सुटवण्याकरता परमार्थ आहे. हा पहिला गोंधळ. दुसरं, पाऊल जो पडतो तो असा तसा पडत नाही, मनात वेगवेगळे विचार ठेवून पाऊल पडतो. हे स्वतःचे जरी असले तरी बहुतेक पूर्ववत सांगितलेले असतात. बघा परमार्थ करतोयस, पाप पुण्याच्या पापाच्या भानगडीत पडू नको. पहिला गोंधळ काय? पहिला गोंधळ काय? बघा पापाच्या भानगडीत पडू नको जा. हा हे पहिलं सांगितलं की ह्याच्या मनात डबल गोंधळ सुरू झाला. बापरे, आपल्या हातून पाप घडलं नाही पाहिजे, वाईट घडलं नाही पाहिजे, चूक घडली नाही पाहिजे. हे जेव्हा जेव्हा डोक्यात राज जाईल तेव्हा तेव्हा चूक होत जाईल. जेव्हा जेव्हा ठरवत जाल मला पाप करायचं नाही तेव्हा तेव्हा पाप घडत जाईल. मला सांगा कसा सुटायचा गोंधळ? काय कसं सोडवायचं? बघा किती किती लोकांनी समजुती करून ठेवल्यात. काय आता साधी गोष्ट, काय आता गाय ही पवित्र आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये मोठं स्थान आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय आता मला एक सांगा बघा किती गोंधळ आहे. काय गाय पवित्र बरोबर, काय याच्याबद्दल दुमत नाही. मग मला सांगा गाय जर पवित्र तर तिच्यापासून होणारी चप्पल अपवित्र कशी? बघा तुम्ही विचार करा, म्हणजे लोकांच्या डोक्यात कसं कसं भरवलं जातं, पाप पुण्य चांगलं वाईट खरं खोट, बरोबर आहे की नाही? चप्पल त्याच्यापासूनच होते ना. मी माझ्या गाठचं काय बोलतोय का? आता रबरच्या आल्या गोष्ट वेगळी, पण पूर्वी तसंच होत. काय चामडापासनं चर्मापासनं, बरोबर आहे की नाही? काय पुढची गंमत बघा, आता हे एक झालं, आता वाघ कसा आहे, पवित्र की अपवित्र? अपवित्र, बरोबर आहे की नाही? दुमत आहे वाघ अपवित्र, मग व्याघ्रांबर पवित्र कस? काय काय झालं, झाला का गोंधळ? काय झालं का गोंधळ? अजून मोठा सांगू का? काय आता जगतामध्ये तुम्ही सगळीकडे बघताय, आता कमी झालं आजकालच्या काळामध्ये. काय पण हे जे देवाला भोग चढवायचे, काय बकरं म्हणा कोंबडी म्हणा, मला सांगा बरं कुठल्या देवाने सांगितलंय की मला बकरं दे आणि कोंबडी दे? कोणी सांगितलंय हे? बाकी कोणी नाही, आपणच निर्माण केलेले गोंधळ आहेत. काय तुम्ही आम्हीच हे निर्माण केलेले गोंधळ आहेत. काय आपण वाढवत जातो, आपण शुद्ध अशुद्ध पवित्र अपवित्र चांगलं वाईट खरं खोट पाप पुण्य ह्या जेवढा गोंधळ आपण वाढवत जातो तेवढा अडचण होत जाते. आणि म्हणून गंमत सांगू का, त्याच्यामुळे त्याचे परिणाम असे झालेत की युवा पिढी परमार्थापासून लांब पडत चालली.
तुम्ही म्हणाल हे का सांगितलं पसारा, त्याचं कारण हे, आपल्या ह्या पोरकट समजुतीमुळे, पोरकट विचारांमुळे अमकं केलं की अमकं होतं, तमकं केलं की तमकं होतं। आमची परंपरा अशी, आमची परंपरा, परंपरा बरोबर आहे, परंपरा पाळली पाहिजे, पण जी सर्वसामान्य माणसाचा उद्धार करते ती परंपरा पाळावी, बाकीच्या टाकून द्याव्या। काय बाकीच्या टाकून द्याव्या? वारकरी संप्रदायाने हीच परंपरा पाळली। काय? परस्त्री रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान। ही काय आहे, चांगली परंपरा आहे की वाईट आहे? काय 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 लोक सगळ्याच परंपरेच्या विरुद्ध जाऊ लागलेत। काय माझं काय म्हणणं नाही किंवा त्याबद्दल काय बोलणंही नाही, काय तसा काय प्रश्न नाही। काय आपण एकांतात आलोय तेव्हा कोणाचं मत मला कळवून घ्यायची किंवा कोणाला पटवून द्यायची गरज? इकडे कोणाचं मत पालटण्याकरता किंवा बदल घडवण्याकरता मी आलेलो नाही किंवा सांगत नाहीये। जे सांगतोय, जे हितगुज आहे ते सांगतोय, जे वाटतंय ते सांगतोय। काय खरं सांगा ना, आपण हा जो गोंधळ वाढवत चाललेला आहे, नाही त्या गोष्टीवरनं भानगड। आता महाराजांना किती त्रास सहन करावा लागला। काय पूर्वी तुकाराम महाराजांनी कधी माईक घेतला होता का? मग तुम्ही कसे घेता झाला गोंधळ? अरे पण बाबा होता का, होता का? ह्या एकेका वृत्तीने, नाही त्या गोष्टीत, नाही त्या विचारात जेव्हा आपण अडकत जातो तेव्हा त्या त्या वृत्तीमुळे गोंधळ वाढत जातो। संसार हा गुंता वाढवतो आणि परमार्थ हळूहळू करून तो गुंता एक एक करून सोडवतो। सगळा गोंधळ एकत्र सुटत नाही, काय हळूहळू हळूहळू। आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा गोंधळ हा आहे, काय ते विरक्ती नकळे आम्हा। काय तुकाराम महाराज म्हणतात, काय ते विरक्ती नकळे आम्हा करत बाबा, काय मला काय कळत नाही ही विरक्ती, भानगड नेमकी काय? नाही भानगडच आहे। काय विरक्तीचा अर्थ लोकांनी असा करून घेतलाय, सोडणं म्हणजे विरक्त। काय केलं? आम्ही बायको सोडली। काय केलं? आम्ही घर सोडलं। काय केलं? आम्ही संसार सोडला। काय? अरे बाबा, हा संसार असा तसा कोणाला सुटलाय का? तू म्हणतोय सोडला, पण सुटलाय का? काय काय एकदा काय झालं, असंच एक ऋषी होते, बघा मी जास्ती नाही फक्त तुम्हाला दृष्टांताने समजवण्याचा प्रयत्न करतो। एक ऋषी होते आणि गंमत अशी झाली की त्यांना खूप त्रास होऊ लागला, गावामध्ये एका राहत होते, काय कुठे शांतपणाने त्यांना साधना करायला मिळत नव्हती। म्हणून त्यांनी ठरवलं, म्हणाले आता हे काय बरोबर होत नाही, बरोबर चालत नाही, आपण एक काम करू, लांब वनामध्ये जाऊ कुठेतरी, आपलं घर करू, पर्णकुटी करू आणि तिकडे साधना करू। ठीक आहे, ओके झालं। बाहेर गेले, लांब एक जागा बघितली, स्वच्छ जागा, मोकळी जागा निवडली वनामध्ये, काय तिकडे मग पर्णकुटी करायची सुरुवात केली। हळूहळू हळू करून एक एक जोडून तिकडे पर्णकुटी त्यांनी बांधली, बांधली मग राहू लागले। काय पण आता एवढ्या लांब राहतायत, किती का साधना करेना, पण विठोबा बरोबर पोटोबा पाहिजेच ना, काय पोटोबा पाहिजेच। झालं, मग गावामध्ये भिक्षा मागायला जायचे, मग सगळ्यांकडे जायचं, एक शिधा काय असेल ती जमा करायची आणि घरी घेऊन यायचं, धनधान्य काय असेल ते। काय मग ते धनधान्य अडकून ठेवलं आणि साधना केली, काय खायला प्यायला निवांत मिळत होतं, गंमत होऊ लागली अशी की ते सगळं अडकवल्यानंतर थोडं एक दाणे दोन दाणे गव्हाचे तांदळाचे इकडे तिकडे पडू लागले, मुंग्या सुरू लागल्या। लॉजिकल आहे, बाकी काही नाही, मुंग्या सुरू झाल्या। आणि जसं जसं दिवस वाढत गेले, काय काय अन्न राहायचं, काय 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 वास सुंदर यायचा, हळूहळू उंदरं सुरू झाली। आणि उंदराने
एवढं हैराण केलं, एवढं हैराण केलं, एक कापड नीट शिवत ठेवलं काय, एक कापड नीट शिल्लक ठेवलं ना, हे कुर्तर ते कुर्तर, हे फाड ते फाड, एवढे वैतागले म्हणाले हे इकडे आपण ध्यान करायला आलो आणि ही कसली मानगड झालं. मग त्यांनी काय केलं, एक मांजर पाहिली काय, मग मांजर आली काय, मग मांजरीने तिला काय पोटभर मिळू लागलं, तिचं भलं झालं काय. झालं मग काय, दिवसाला दोन दोन हणत होती काय, दोन दोन हणत होती, पण ते दोन दोन हणल्यावर गंमत अशी झालं, एक सुद्धा येईना एक सुद्धा येईना. मग ती मांजर बिचारी उपाशी राहू लागली. आता शेवटी ऋषीच ते साधूच ते काय म्हणाले, अरे बिचारीचा आपल्यामुळे हाल होत आहेत, एवढी पाळली आता तिला सांभाळलं पाहिजे, एवढी आपली काळजी ती करजे, आपण तिची केली पाहिजे. मग तिच्या करता गाय आणली. मग काय करायचं, अन्न शिजवायचं, खायचं प्यायचं, दूध प्यायचं, थोडं आपण प्यायचं, थोडं मांजरीला द्यायचं काय. मग गंमत अशी होऊ लागली, गाय झाली, तिला खायला मिळालं, पण तिचं शेण सगळीकडे वाढू लागलं सगळीकडे वास सुटू लागला. अरे अरे म्हणाले, अनुलोम विलोलोम करायचं कसा काय, कसं करायचं काय, वास आतमध्ये नाक वेगळा जात होतो, आतमध्ये गेल्यावर बघ काय लॉजिकल आहे, चेष्टा मस्करी नाहीये काय. मग तो म्हणाला की आता जर हे सगळं सांभाळायचं असेल तर एक बाई ठेवली मला सांगा, संसार सोडण्याकरता गावाच्या बाहेर गेला, पण गावाच्या बाहेर जाऊन संसार सुटला. संसार असा तसा सोडायचं म्हणून कुठली गोष्ट सुटत नसते. माणूस जसा सोडण्यामध्ये अडकतो तसं करण्यामध्ये सुद्धा अडकतो. एक भाग नीट लक्षात घ्या, वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, काय नाद बाबांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय, वैराग्य विवेकाचे लक्षण. काय बघा कसं सांगतायत, वैराग्य विवेकाचे लक्षण, देह गेह स्त्रियादिदन असता असत्त नो हे मैन, वैराग्य पूर्ण या नाव. बायको सोडणं, संसार सोडणं म्हणजे वैराग्य नव्हे. देह गेह स्त्रियादी धन असता असक्त नो हे मन, हे सगळं असून सुद्धा जो त्याच्यात अडकला नाही तो वैराग्यवान. लक्षात आलं काय सांगतोय मी, काय वैराग्य म्हणजे वैताग नाही. लोक वैतागून संसार सोडतात, वैताग म्हणजे वैराग्य नव्हे. काय वैताग म्हणजे वैराग नव्हे, वैताग म्हटल्यावर त्याचा त्रास होतो. काय वना वनिताची चिंतू लागला, तो त्याग बाधकत्वासी आला, उलतो नि पडला परिग्रही. काय एक माणूस असा होता काय, आणि त्यांनी ठरवलं काय, तो बायकोला बोलायचा, बघ ती पूर्वीच्या काळची सांगतोय, आत्ताच सांगत नाहीये, बघ मला जर जास्ती त्रास दिलास लिंबाजी बुवा होई, बघ जास्ती त्रास जर दिलास लिंबाजी बुवा होई. काय आणि पूर्वीचा काय, काय ती बाई घाबरायची, तर दुसरी तुम्ही आणली, तर तुम्ही मला सोडून गेला आता असं म्हणून दाखवा नाही लाटणी मोर्चा पहिला घरी आला तर बघ लिंबाची बुवा होईन, बघ काय गा पोळी नीट नाही झाली, बघ नीट कर नाही तर
सारखंच होऊ लागलं, सारखंच वाढू लागलं. तिच्या डोक्याला एवढा ताप झाला, म्हणाले आता संसार करू तरी कसा, काहीच करून देत नाही बाबा. मग त्या बाबाकडनं सोडवण्याकरता हा बाबा भेटावा लागतो. मग आमच्यासारखा कोणीतरी बाबा भेटला काय, आणि मग तिने सांगितलं की महाराज असं असं आहे, अहो काय करू, अहो काहीच करून देत नाही. हे बघ, आम्ही म्हटलं तिला, हे बघ काळजी करू नकतोस, जो बोलतो तो करत नाही आणि जरी केलं तर आवरत नाही. तेव्हा एकदा होऊन जाऊ तिला बरोबर कान मंत्र दिला की असं असं केली. घरी गेली आणि तिडीवर तिडी टाकून, काय मला आता बसलोय त्यामुळे नीट दाखवत आहे, काय तिडीवर तिडी टाकून बाई थाटात बसली, काय बाजूला गुड डे बिस्किट भरपूर आलं घालून चहा, पार्ले जी बसली, थंडीचे दिवस होते, गरम गरम चहा, मध्येच मूड आला, मग थोडी कांदा भजी करून आणली. आता लोकांना अजून बरं वाटू लागलं, थोडी ऊब वाटू लागली थंडीत. निवांत बसली, काय सांगू तुम्हाला. तेवढ्यात नवरा बाहेर आला, आहेस की नाही आतमध्ये, दररोज हे कळलंच पाहिजे. आहेस की नाही, अगं येमे की नाही आतमध्ये. हो आले आले, एवढं काय होते जरा थांबा की. ही काय भानगड झाली, बराच जोर आलाय आज काय ग. काय नाही, या या तुमचीच वाट बघते. मग कवाड उघडलं, दरवाजा नाही, पूर्वीच्या काळी कवाड होत. काय काय मग उघडलं, काय परत जाऊन निवांत बसले. अग मी आलोय, पाणी पण विचारलं नाहीस, घ्या की तुमच्या हाताने. आज काय ग, कुठे जाऊन आलीस. काय नाही म्हणाले, आज कीर्तन होत, कीर्तनाला जाऊन आली. हे शिकवलेला हेच शिकव. कीर्तनामध्ये काय शिकवलं सांगितलं नाही का, देव मी नवर देव. काय जो वरायचा नव्हता पण वरला तो न. आणि वरायची नव्हती ती वरली, ती न म्हणून नो वरी. काय लक्षात आलं का, झालं हा एवढा फणफणू लागला. काय म्हणतेस, काय समजतेस बोलला, माशी उलट बोलतेस. बघ जास्ती बोललीस तर लिंबा जीव वा की कोणी थांबवलं, वा की कोणी थांबवलंय. अरे काय सांगू तुम्हाला, अहंकाराच्या बळी जो ताड 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 उचलून बाहेर पडाला. काय म्हणाला, आता बघ आता मी बोललोय ना लिंबाजी बुवा, माझा शब्द आता परत काय येणार बघ, एकदा गेलो तर पुन्हा येणार नाही, जा ना. बघ ला शेवटचं सांगतोय, पाऊल एकदा जर बाहेर ठेवलं पुन्हा आत ठेवणार नाही. माफ ठेव का, एकदा उलंडा तरी. बघ बघ बघ,
कटा आता काय सांगू मग पडला भाय रागा रागा जोरा जोरात काय असा ताड 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 काही नाही घेतलं तसाच निघाला तसाच निघाला आणि जात 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 काय चालून चालून भूक लागली भूक लागली जोराची म्हणाला आता काहीतरी खाल्लं पाहिजे काहीतरी खाल्लं पाहिजे मग गेला बघितलं इकडे तिकडे पूर्वीचा काळ कंदमुळं असायची मग एक दोन फळं फुळं इकडची तिकडची घेतली थोडं खाल्लं ते खाल्लं पण भरलंच नाही पोट काही कारण गरम गरम पोळ्याची सवय काय गरम गड तिकडे कच्च कसं पसणार आहे काय आणि झालं मग पहिली रात्र कशी बशी काढली बघितलं इकडे तिकडे ओढा होता काय ओढ्याच्या इकडे गेला झाड बीड बघितलं काय उशी बिशी तर काय नव्हती मग तसाच एक मोठा धोंडा बघितला त्याच्यासारखा त्याच्यासारखाच एक मोठा धोंडा बघितला आणि सोबती म्हणून अंग टाकून दिलं काय अंग टाकलं पण झोप लागते कुठे काय इकडे बायकोनी काय घरी येण्याच्या आधी गादी बिदी नीट करून ठेवावी चादर व्यवस्थित घालावी झोपायच्या झोपल्यानंतर अंगावर पांघरुण घालावं आधी पांघरुण घालणाऱ्या बायका होत्या आता भानगडीत पडू नका उघडं केल्याशिवाय सोडणार नाही काय तुम्हाला सांगू काय मग आठवण येऊ लागली अरे म्हणाले आपली बायको किती चांगली होती नाही काय वना वनिताची चिंतू लागला काय त्याच्या बायकोचं नाव वनिता होत ज्ञानेश्वर महाराज किती हुशार आहेत ते बघा वना वनिताची चिंतू लागला काय तुम्हाला सांगू पहिला दिवस गेला त्याला वाटू लागलं खरंच आपण पण अशीच आहोत उगच तिच्या मागे लागलो आहे ते गेल्याशिवाय काय आहे ते कळत काय मग तिला वाटू लागलं दोन तीन दिवस गेले आणि काय सांगू त्या कडक जमिनीवर झोपून झोपून पाठ जी ताटली काय आता उभा नाही तर चालून दाखवलं असत जे ताटली नीट चालता पण येणार मान अशी होईना काय जी अवस्था झाली शरीराची काय पोटात अन्न नीट नाही खायला नीट नाही काय शेवटी म्हटलं जाऊ दे आपण आता हे सगळं बाजूला टाकून घरी जाऊ तो त्याग बाधक तो असे आला आणि शेवटी सांगून गेला होता माझा शब्द बाबा वाक्य प्रमाण बाबा वाक्य प्रमाण मी बोलेल माझ्या शब्दावर मी मागे सरणारा नाही झालं मग काय सांगू आता हा शब्द लोकांच्या समोर मोडला तर वाईट होईल म्हणून रात्रीच्या वेळेस आला आणि आता काय शहरासारखी रात्र नाही एकदा सात वाजले एकदा मावळला सूर्य की सगळीकडे गडद अंधार पूर्वीच्या गाडी काय आता हे जसं आहे तसं काय इकडे आता आपण लाईट बीट लावून केलंय नाहीतर कोणाला समोर आलं कोण आलं हे सुद्धा ओळखणार त्यामुळे मग रात्रीच्या वेळेस काय पानं बिन लावली लिंबाची बुवा झाला ना काय लिंबाजी बुवा झाला म्हणून काय केलं कपडे सगळे नाही म्हणून कपडे झाकायचं म्हणून पानं लावली काय मग जाता जाता ती पानं एक घोंगडी कुठेतरी पडलेली मिळाली ती घेतली अशी थंडी वाजत होती आणि असं करून आला परत वने आवाज खोल गेलेला वर जाईना वने वने
मी आलोय वने अग वन वेळा तरी ये अगो वने पण वने जी ताणून दिलेली एकदा सुद्धा नवऱ्याचा कानावर आवाज पडला नाही काय आणि थोड्या वेळाने हाक ऐकू आली पण तिला माहिती होत आता जर सोपेपणाने ह्याला सोडलं तर अजून उरावर बसेल काय मग हळूच कण बाहेर गेले कोण आहे अग वने मी आलोय कोण मी अग वने मी तुझा नवरा हे म्हणाले माझा नवरा असा तसा नाही माझा नवरा निश्चयाचा महामेरू असा जसा माझा नवरा निश्चयाचा महामेरू त्यांनी एकदा शब्द दिला की पुन्हा तो नाही म्हणत तू नवरा नाहीस मला एकटी बघून छळ करायला आलाय अहो बघा कोण आलंय मला एकटी बघून बघा ओ मला छळायला कोणीतरी आलंय सगळे बाजू आले धावत पळत आले काय आणि रात्री मी सांगितलं कोण आहे तेच कळत नाही जे बडवला जे बडवला काय काय ना राग होता त्यांनी सगळा राग त्याच्या अंगावर काढला बहुतेक जण जे मारायला पुढे येतात ना त्यांचं हेच असत तो मारण्या योग्य त्याच कृत्य काही नसतच काय पण हे जे मारतात तो स्वतःचा राग काढण्याकरता काय मग सगळ्यांनी सांगू काय जो राग काढला जो राग दे हाडलाय चांगलं 5-10 मिनिटं मेलो काय जे थोडा बोंबलट ठेवला थोड्या वेळाने दिवा घेतला बाहेर आली काय तो दिवा असा जवळ घेतला कोण आहे बघू बर आणि असा दिवा जवळ घेतला खरं सांगू का चेहरा असा झाला होता की तो सुद्धा ओळखता येईल काय चेहरा जवळ गेली अहो तुम्ही म्हणून जे आत घेतलं मलमपट्टी केली यमे खरंच ग उघड सोडून गेलो त्याचं हे मला भोगावं लागतं आता लाईनीवर आला सोडणं बोलणं सोपं आहे पण सोडणं एवढं सोपं नाही सोडणं म्हणाल तुम्ही शरीराने सोडाल कृतीने सोडाल पण मनाने सुटलंय का काय मनाने सुटलंय का कितीही तुम्ही बाह्य आवरण घालाल बाह्य वर्तन बदलाल पण जोपर्यंत अंतरातन पालट घडत नाही तोपर्यंत बाह्य बदल फोल आहे काय फोल आहे म्हणून असं वैराग्य बघून तुकाराम महाराज म्हणाले काय ते विरक्ती न कळे आम्हा लक्षात आलं का असं वैराग्य बघून तुकाराम काय बाबा हे असं बघितल्यावर माझच मला कळत नाही माझं जे आहे ते नीट वैराग्य आहे का वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली काय निष्ठा होती काय वर्तन होत आर आला परस्त्रीचा तरी हू कचू नये होय माय बाप असेल ना काय काय कमाल होती बघा लोकांनी आळ घातला तुकाराम महाराजांवर एक अशीच होती काय दिवस गेलेले तिला थोडे पैसे दिले गावच्या टवाळ्यांनी आणि सांगितलं की बाई तुला काय करायचंय तू पैसे घे तुला मदत होईल आम्ही सांगतो तेवढं कर काय पंचायत भरली सरपंच आले काय आता हे सरपंच नव्हते आणि ती ग्रामपंचायत नव्हती ही गरम पंचायत होती आणि ह्या गरम पंचायतीतलं सरपंच हे होत काय काय
इकडे सरपणाची किती आवश्यकता आहे हे तुम्हाला आता भासत असेल. काय तेव्हा तुम्हाला काय सांगू. आणि तुकाराम महाराजांना बोलवणं आलं की पंचायतीने बोलवलं, त्यांना काहीच अंदाज नाही. ते आपल्या आनंदात होते, आपल्या समाधानात होते. खांद्यावर विणा होता, ठलव 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 ठलव, सुखात होते, आपल्या आनंदात होते. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. काय अशा आनंदात होते, अशा अवस्थेत होते. आणि बोलवणं आलं, अरे माय बाप, सरपंच तर गावचे देव आहेत, देवाने बोलल्यावर आम्ही नाही यावं असं कधी होईल का, असं कधी होईल का. उठले, उपरणं घेतलं, निघाले. काय आले, पूर्ण भोळका जमलेला, हे गर्दी. काय ती बाई समोर अशी उभी होती. आले तुकाराम महाराज, या 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 या, तुकाराम बुवा या, तुमचीच वाट बघतोय, तुमचीच वाट बघतोय, या या. आलो माय बाप, आलो आलो, तुम्ही बोलवावं आम्ही आणि नेव यावं असं कधी होईल का. नाही नाही या, आला बरं झालं. हे बघितलं का कोण आहे? आई आहेत, बहीण आहे माझी. काय देवाची कृपा आहे तिच्यावर? नाही नाही म्हणाले तुकाराम महाराज, देवाची नाही, तुमची कृपा आहे. किती अवघड झालं असेल. एक सांगू का, हे तुकाराम महाराजांनाच लोक बोलू शकत होते. तुम्हा आम्हाला बोलवून दाखवू द्या बरं. लक्षात घ्या तुम्ही, किती ताकद होती तुकाराम महाराजांची. काय वैराग्य, वैराग्य तुकाराम महाराजांचं म्हणजे दारिद्र्याला नाव वैराग्य देऊन टाकलं. आणि त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्याला तुकाराम महाराजांचं वैराग्य म्हणू नये, हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैराग्य. काय काय, पैसे संपले? पैसे संपले नव्हते तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. हलाकीची परिस्थिती अजिबात नव्हती. खाऊन पिऊन सुखी होते तुकाराम महाराज. फक्त एवढं झालं की जेव्हा पूर आला तेव्हा सगळ्या चोपड्या बुडल्या, आणि त्या बुडल्यामुळे सगळा जो उधार होता तो घेता आला नाही. आता उधार बुडलं काय, कुठल्याही व्यापाऱ्याचं उधार बुडलं म्हणजे मुद्दलच बुडलं. काय मूळ जो ठेवा होता तोच बुडला. त्यामुळे पण अशी कधी परिस्थिती आली नाही तुकाराम महाराजांवर की खायला प्यायला नसावं. पण लोकांनी उगच त्याला नाव देऊन टाकलं की हे म्हणजे वैराग्य नव्हे. काय हे वैराग्य नव्हे, काय वैराग्य हे. आणि मग गंमत अशी झाली की तुमची कृपा आहे. आता आळ आहे म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज चटकन डोळे मिटले. बघा एक गंमत लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी काय केलं, मान खाली नाही घातली, डोळे मिटले. हारले नाहीत पण स्वीकार केला. आपण काय करतो, हारतो स्वीकार करत नाही. जो परिस्थितीशी हारतो तो वैराग्यवान नाही, जो परिस्थितीचा स्वीकार करतो तो वैराग्यवान आहे. परिस्थिती कुठची का असेना, चांगली असेना, वाईट असेना, खरं असेना, पाप असेना, काय का असेना, तो स्वीकारतो. स्वीकारलंय म्हणून शाल आणली आणि आम्ही पण बसलोय. जर कोणी म्हटलं मला थंडी लागतच नाही, उद्या थंड होऊन तुला ही शेवटची थंडी. लक्षात आलं का काय होत, स्वीकारलं पाहिजे. काय ठीक आहे असो, काय हरकत नाही. त्यांनी संगत कशी लावली बघा, तुकाराम महाराज होते, त्यांनी संगत कशी लावली. नाही म्हणाले नाही, होय ही म्हणाले नाही. ते म्हणाले माय बाप्पा, तुम्ही बोलता तसं असेल. ज्या पांडुरंग माझ्यात आहे त्याचा वास तिच्यातही आहे, मग मी कसं म्हणावं की हे जे घडले ते माझ्यामुळे नाही. काय संगती लावली, काय जबरदस्त संगती लावली. ह्या संगतीला ताकदच लागते, बाकी काय नाही.
जो माझ्यात आहे तोच तिच्यात आहे. त्यांनी जे केलंय त्याच्या मागे जो घडतय त्याच्या मागे तोच आहे, ही माझी जाणीव आहे, ही परिपूर्ण श्रद्धा आहे. त्यामुळे मी काहीच नाकारत नाही. आणि नाकारत नाही म्हटल्यावर लोकांनी असा अर्थ लावला, स्वीकारलं. लक्ष झालं का? लोकांनी काय अर्थ लावला? स्वीकारलं. आणि काय सांगू तुम्हाला, जे टवाळ होते तुकाराम महाराजांना त्रास देण्याकरता थांबले होते ते म्हणाले हुर्र आता असा सोडायचं नाही, आता गाढवावरनं धिंड काढू तुमची. काय एका चारित्र्य संपन्न माणसाला असा आळ येणं, काय बाकी राहिलं, काय शिवट राहिलं, काय काही बोलले नाहीत, जे करायचं ते करून घेतलं, काय चपल्यांचे हार घातले, धिंड काढू लागली, गाढवावर बसवलं, हे बोलवत नाही पण बोलावं लागतं कीर्तन म्हणून. काय आणि इकडे आईसाहेबांकडे आवलीकडे निरोप पोचला की आई अग कळलं का असा असा आळ लागलाय. आमच्या आईचं वैराग्य बघा, ती तुकाराम महाराजांकडे पळाली नाही, ती पांडुरंगाकडे पळाली. काळ्या मेल्या मुर्त्या तिकडे वीट पडली होती, ती वीट घेतली आणि जे पांडुरंगाकडे पळत निघाली. मेल्या मुर्त्या तुझ्यामुळे हे झालंय. एक सांगू का, लोकांनी शिवीचा अर्थ काय कजाक म्हणून काढायचा तो काढला, पण ह्या प्रतितीचा अर्थ आवलियाचा कोणीच काढू शकलं नाही. काय प्रतिती होती, काय निष्ठा होती, काय खात्री होती, चांगलं होतंय त्यावेळेस देवाचं आठवणं वेगळं, त्यावेळेस देव करतोय हे होतच नाही, पण वाईट आल्यावर बरोबर तूच काळ्या, चांगलं असो वाईट असो तूच आहेस, काय खात्री होती. जी पळाली पांडुरंग जे घाबरले, तुम्ही म्हणाल असं शक्य आहे का? नाही नाही नाही, हे शक्य आहे म्हणूनच ती आवली आहे. काय तुकाराम महाराजांची पत्नी साधी सुधी नव्हती, जे घाबरले, पहिली वीट मला वाटतं तेव्हाच सोडली. काय जे पळत गेले आणि गंमत इकडे अशी झाली, सगळी धिंड तिकडे चालू होती, पाती लवेपर्यंत दृश्य एवढं बदललं की जो गाढव होता त्याचं रूपांतर गरुडामध्ये झालं. काय गाढव, गाढवाचे घोडे करू देवाने स्वतःच वाहन तुकाराम महाराजांकरता पाठवलं. आणि मग सगळ्यांना लक्षात आलं आपण जे केलं ते किती चूक केली, काय ते विरक्ती नकळे आम्हा. ते म्हणाले मला काहीच कळत नाही, संसारही कळत नाही, परमार्थही कळत नाही, जाणो एक नामा विठोबाच्या. सांगण्यासारखं खूप आहे, वेळ झाला. काय सांगण्यासारखं खूप आहे, खूप वर्णन करण्यासारखं, खूप विश्लेषण. अभंगस्तच आहे. काय वारकरी संप्रदायाची हे बघा, ही संगत तेव्हाच लागेल जेव्हा संतांच्या आयुष्याकडे बघाल. तेव्हा तुम्ही म्हणाल जीवनाची संगत कुठे लागणार, बाकी कुठे नाही. संत चरित्र, संत विचार जोपर्यंत तुम्ही आम्ही वाचत नाही तोपर्यंत वाचत नाही. काय म्हणून काय येते विरक्ती नकळेची आम्हा, जाणो एक नामा विठोबाच्या. नाचेन मी सुखे, ते म्हणाले मला हे बाकी काहीच कळत नाही, देवा तू काही कर, गरम पाणी अंगावर टाक, काठीने बडो, काय धिंड काढ, अजून काय आळ टाकायचं तो टाक, पण काय ते विरक्ती नकळे आम्हा, जाणो एक नामा विठोबाच्या. नाचेन मी सुखे वैष्णवांचे मिळी, टाळ घोळे आनंदिया. काय हा टाळाचा घोळ सुरू झाला की नाही, सगळा घोळ संपतो. काय खरंच आहे की नाही, काय तुम्ही विचार करा थोडा बहुत. काय की हा घोळ सुरू झाल्यावर, काल बॅटिंग करताना त्यांनी सांगितलं तेव्हा, एक पसारा सोडवायचा असेल तर दुसरा पसारा मांडावा, तसा हा मनाचा घोळ संपवायचा असेल तर घोळून टाळ वाजवायचा. घुळ घुळ आवाज ती टाळ
घुळ घुळ आवाज ती टाळ. तो असा हात असा टाळून उपयोग नाही, असंच झालं पाहिजे. अंग पण तसं झालं पाहिजे. काय ते अंग जेव्हा हलेल ते हलून हलून सगळं नीट होईल. काय एक लक्षात घ्या, नाचणं नृत्य हा एक लोकांच्या रंजनाकरताचा भाग वेगळा आणि स्वतःच्या आनंदाच्या प्रतीतीच्या भोगाचा भाग हा वेगळा. वारकरी नाचत नाही, वारकरी पाऊल धरतो. काय लोक म्हणतात की वारकरी नाच नाचत नाहीयेत, पाऊल धरतायत. नाचल्यावर पाऊल वाकडं पडू शकत म्हणून पाऊल धरून चाला. काय पाऊल धरून चाला म्हणून विठोबा रुक्माई सुद्धा विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. सर्वात मजा आमची कधी असते, विठ्ठल 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 रुक्माई. आमचं विठ्ठल 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 विठ्ठलावर त्याचं लक्ष आहे, तो रखुमाईच्या वेळेस पाऊल मागे घेऊ शकतो. जो परमार्थात पुढचं पाऊल टाकेल तो संसारात त्याचं मागचं पाऊल कधीच जाणार नाही. विठ्ठल 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 रखुमाई हो. काय म्हणून वारकरी पाऊल धरतो आणि एकदा पाऊल धरतो म्हणजे काय, देव ते पावला बरोबर धरून चालतो. काय काय करतो, देव पावलो पावली आपल्याला धरून चालतो. आणि जरी इकडे तिकडे झालं तरी देव ते लाईनीला नाचेन मी सुखे वैष्णवांचे मिळी टाळ घोळी आनंदया. आता बघा अजून किती सांगण्यासारखं आहे. शांती क्षमा दया नेणे मी काही, काय शांती क्षमा दया ते मी काय जाणे, मला माहिती नाही कोण म्हणते तुकाराम महाराज. काय एवढे शांत असून काय किती दया किती दया. तर ज्यांनी सकाळी मारलं त्याला कीर्तनामध्ये आलं नाही म्हणून बोलवण्याकरता त्यांच्याकडे गेले. काय कमाल होती, किती दया होती. शांती क्षमा दया लागोनिया पाया. किती दया होती, तुमच्या कल्याणाकरता तुमच्या समोर वाकले लागोनिया पाया. किती दया. शांती क्षमा दया ते मी काय जाणे, गोविंद कीर्तनी वाचोनिया मला काय माहित नाही. शांती नाही माहिती, दया नाही माहिती, क्षमा नाही माहिती, कारण ह्याचं मूळ अधिष्ठान कीर्तन आहे. काय मूळ अधिष्ठान काय, गोविंद कीर्तनी वाचून या कासे एकांता सेयू तया वना. मगाशीच ऐकलं काय त्या एकांतात, आनंद तो नामा माझी आहे. काय एकांतात जाऊन काय करायचं, इकडे सगळ्यांबरोबर असून मला जर एकांत भोगता येतोय तर एकांतात का जायचं. काय सगळ्यांबरोबर राहून खरंय की नाही, हा एकांतच आहे. इकडे तुम्ही एकटे आला आहेत. परमार्थ तेव्हाच येतो जेव्हा स्वतः करता करला जातो, तोच एकांतातला परमार्थ. त्या परमार्थाकरता स्वार्थी व्हावं लागतं. जो खऱ्या अर्थाने स्वार्थ, स्वतःच स्वार्थ म्हणजे स्वार्थ नाही स्वतःच कल्याण ज्याच्या करतो तो स्वार्थी, हा अर्थ आहे. काय हा एकांत, इकडे सगळे एकांतात आहेत. कोण कोणाला विचारलं नाही काय हो सगळे आंघळ केली की नाही, थंडी खूप होती. हो कीर्तनात आलाय तुकाराम महाराज म्हणाले आंघोळी न लगे. असं करू नका, आंघोळ करून येत जा, गरम पाणी देऊ तुम्हाला. आज जरा उशिरा मिळ. काय थंडीची सगळ्यांना सवय व्हावी लागते, आमच्या वॉचमॅनला सुद्धा तेवढी थंडीची सवय नाही. ते बंब नीट टायमाला पेटले नाही पण उद्या पेटतील आता हळूहळू. काय काय तेव्हा एकांत
कासे आ उदास हो देहावरी, अमृत सागरी बुडोनी, कशाला उदास व्हायचं, कशाला वाईट म्हणायचं, जीवन वाईट आहे, अमक वाईट आहे, तमक वाईट आहे, हे वाईट आहे, ते वाईट आहे, वाईट का म्हणायचं? जर देवाचा हात धरून तुम्ही आम्ही जीवन जगतोय तर वाईट काय आहे? वाईट कधी? देवाचा हात सुटतो तेव्हा. काय वाईट कधी? पोर हरवतो कधी? आईचा हात सुटतो तेव्हा. काय म्हणून हातात हात धरून कीर्तन चालू आहे. काय नाही तर आम्ही हरवू हो. काय नाचेन मी सुखे वैष्णवांचे मिळी, तू का म्हणे अम्मा आहे भरवसा का? विठ्ठल सरीसा चाल तसे विठ्ठल आहे तो आहे म्हणून तरीच जन्मायावे, दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी ज्ञानेश्वर बापुडी मंडळी बाहेर गावून आलेली आहेत, बाहेरनं आलेली आहेत, त्यांच्या तळवट सगळ्यांनी